खोपोली नगर परिषद ही स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुरस्काराने सन्मानित असलेली नगर परिषद असून या नगर परिषदेची बिकट अवस्था झाल्याचे चित्र छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर असलेले शहाणे आळीमध्ये दिसून येत आहे. गेल्या 5 वर्षापासून या प्रभागात खराब रस्ते, तुटलेली गटारे, स्वच्छालयाचे तुटके दरवाजे, पिण्याचे पाणी भरण्याकरताची नळे, कठड्यांची दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार तक्रारी करून देखील आजपर्यंत या प्रभागात खोपोली नगर परिषदेचे कोणतेही अधिकारी तसेच या वार्डचे लोकप्रतिनिधी पाहणी करण्यासाठी आलेले नाही. या प्रभागात सफाई कामगार अद्याप ही येत नसल्याचे शहाणे आळीचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. एकीकडे कोरोना सारख्या आजाराने अक्षरशः लोकांची कंबर तुटली आहे, तर दुसरीकडे नोकरी व्यवसायांवर मोठे परिणाम झाले असल्याने लोकांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. खोपोली नगर परिषद ही स्वच्छ खोपोली सुंदर खोपोलीचा नारा लावणाऱ्या शहरात विकास कामांवर लाखो रुपये लागतात तरी कुठे, विकास कामे केली जातात तरी कुठे. खोपोली नगर परिषदेने स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमलेले आहेत, मग या ठेकेदारांची कर्मचारी साफसफाई करतात तरी कुठे, असा सवाल खोपोली शहरातील शहाणे आळीचे स्थानिक नागरिक विचारत आहेत. नाद्या पुढे बसवल्या, इकडे कुठल्या पण नाद्या बसवलेल्या नाही. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाले इथे राहतो. 10 वर्षापासून कुठलं नगर कोणीच नाही आले, नगर परिषदचा अधिकारी कोणीच नाही आले आणि ते गटर साफ करत. आता हे नळ आहे सार्वजनिक आहे का नगर सार्वजनिक येते? नगर परिषदेने दिलेला आहे ना ते. हो पण कोण नाही, काहीच करायला येत नाही का, साफ करायला येत नाही, कचरा पण काढायला येत नाही, काय नाही. तर लाद्या पण एवढ्या वर्ष तुटलेल्या पुढल्या लाद्या. नितीन फक्के बोलतोय, शिळपाटा खोपोली, शिवाजी चौक. शिवाजी चौक जैन आणि नॅशनल पॅलेस शेजारी शहाणे आळी येथील नागरिकांना न मिळत असलेल्या सुविधांचा गेल्या 5 वर्षात कुठल्याही प्रकारची फुटपाथ, स्टँड पोस्ट, संडास, सार्वजनिक यांची झालेली दुरावस्था नगरसेवक आपला शेंडे आणि नगरसेवक आपल्या हे यांच्या वार्डातील आत्ता दाखवत असलेले संपूर्ण अवस्था चालू 5 वर्षात कुठल्याही प्रकारचा सदरच्या नगरसेवकाही शहाणे आळीबद्दल कुठलाही सहकार्य किंवा कामाबद्दल चौकशी किंवा आत्ता परत कुठल्याही प्रकारचा काम न केल्यामुळं मी सदरचा तक्रार वार्ताहरांना देत आहे. त्याची सदर नगरपालिकेमधनं चौकशी होऊन त्वरित काम होण्याची विनंती करत आहे. दिले रहिवाशी आहे. गेले 5 वर्षात या नगरसेवकांनी एकही रुपयाचं काम या वार्डामध्ये केलेलं नाही. आज ही जी अवस्था तुम्ही बघताय, नाही प्युअर ब्लॉक बसले, नाही काय रस्त्याची अवस्था, नाही कचरा कामगार कोण सफाई करायला येत. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की आमच्या या शाळेकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. म्हणून नगरसेवक कुठल्याही प्रकारे ढुंकून बघा. 2-2 नगरसेवक आमच्या वार्डाला आहेत. तुम्हाला का लाईट गेले? आज 8 दिवस झाले लाईटची. आम्ही फोन करतो 4 वेळा तरी नगरसेवक कोण लक्ष द्यायला त्या नाही कोण अधिकारी येत की काय कुठली पद्धत. आम्ही नगरपालिकेमध्ये आहोत का आणखी कुठं होत? आमच्यापेक्षा ग्रामपंचायतीमध्ये कामं चांगली होतो नगरपालिकेपेक्षा आता मला असं वाटतंय. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.